भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, अनिल देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केलेले आहेत, त्या आपल्या आरोपांवर ठाम आहेत. समित कदम हा देवेंद्र फडणवीसांचा माणूस असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. आपल्याला माहिती आहे, खर तर कारण नसताना अशा पद्धतीचं वातावरण करायचं, नरेटिव्ह सेट करायचा. एक आदरणीय गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांनी जर काम केलं होतं तर इतके दिवस, इतके महिने अशा गंभीर गोष्टी कुणी पोटात ठेवून राहतो का? खर तर सनसनाटी निर्माण करायची. टी व्ही चॅनल्स वगैरेंनी यांना बातमी रत्न पुरस्कार दिला पाहिजे. आत्ता जेव्हा माझी लाडकी बहीण योजना किंवा तरुणांसाठी योजना आल्यात, जेव्हा कृषी पंपासाठी 44 लाख शेतकऱ्यांना 14,700 कोटीची सूट दिली, तर या बातम्या टी व्ही चॅनल्सवर येऊ नये यासाठी हे षडयंत्र आहे. हा एका षडयंत्राचाच भाग आहे. जेव्हा तुम्ही मंत्री म्हणून शपथ घेता तेव्हा ही तुमच्यावर संवैधानिक जबाबदारी आहे की अशी कोणतीही घटना तुम्हाला लपवून ठेवता येत नाही. या संदर्भामध्ये तुमच्याकडे असणारी माहिती तुम्ही कमीत कमी लेखी स्वरूपामध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ज्या दिवशी तुम्ही बाहेर पडून ही भेट झाली त्या भेटीनंतर ताबडतोब देण्याची आवश्यकता होती, पण ती न देता आज या उत्तम योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यानंतर हे मला वाटतं की यांनी ठरवून केलेली षडयंत्राचा हा भाग आहे की या जर बातम्या जास्त आल्या तर या बातम्यांनी सकारात्मक परिणाम होईल आणि आपल्यावर नकारात्मक त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता, आणि यातून मग अशा गोष्टी येत आहेत. आज सुधीर भाऊ, त्यांनी केलेले आरोप तुम्हाला गंभीर वाटत नाहीयेत? त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे आणि समित कदम यांचे फोटो देखील जाहीर केलेले आहेत पत्रकार परिषद घेऊन, आणि तो साधा कार्यकर्ता आहे, नगरसेवक सुद्धा राहिलेला नाहीये. अशा माणसाला Y+ दर्जाची किंवा Y दर्जाची सुरक्षा देण्याचं कारण काय, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय. असं आहे की जेव्हा अनिल देशमुख जी अटकेत होते तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्य अनेक नेत्यांना भेटत होते, आणि काही माहिती तर अशी आहे, आता हे मग योग्य नाही, एक मोठे नेते हे जाऊन देशाच्या प्रधानमंत्र्यांनाही यांना सोडा म्हणून भेटले. तर असं आहे की अशा गोष्टी बोलून त्याचं गंभीरता कमी करण्याचं काम कोणी करण्याचं काही कारण नाही आहे. ते अटकेत होते, सचिन वाझे प्रकरणात विधानसभेत काय कोणी कोणाची बाजू घेतली याची माहिती आजही रेकॉर्डमध्ये आहे. सचिन वाझे प्रकरणामध्ये तुम्ही तो ओसामा बिन लादेन आहे का असं म्हणत, सचिन वाझे आजही, आणि हे फाईल मध्ये आहे, म्हणजे हे कपोकल्पित हवेत नाही, आजही सचिन वाझे तुम्ही परत का घेतलं आणि सचिन वाझे परत घेतल्यानंतर विधानसभेच्या रेकॉर्ड मध्ये सचिन वाझेची बिना पैशाची तुम्ही केलेली वकिली ही आधी रेकॉर्ड मध्ये आहे. जगातले एकमात्र वकील होते उद्धवजी आणि अनिल देशमुखजी की ज्यांनी फी न घेता सचिन वाझेची वसुली केली होती, आणि सचिन वाझेची 100 कोटी वसुली एवढ्यापुरती मर्यादित त्यांची भूमिका नव्हती, त्या अगोदर ते निलंबित राहिले होते, मग काही दिवस ते शिवसेनेचे सदस्यही झाले होते. आता एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये आपण इतक्या सहजतेने जर गोष्टी घ्यायला लागलो ना, याचा फायदा जे गुंड प्रवृत्तीचे, भ्रष्ट प्रवृत्तीचे बदमाश लोक या सर्व राजकीय वातावरणाचा फायदा घेऊन प्रत्येक जण मग हे राजकारण आहे या शब्दाचा उपयोग करून हे सर्व संपवण्याचा प्रयत्न करतील, अतिशय गंभीर बाब आहे. आणि समजा असं झालं होतं असं तुमचं म्हणणं आहे, तर मग तुम्ही हायकोर्टात का नाही दिलं? तुमच्या वकिलांनी सांगितलं का नाही? आता तुमच्या वकिलांनी कोर्टात तुमची बाजू मांडताना ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहे त्या गोष्टी तर काही कपोकल्पितच होत्या, मग ही गोष्ट सांगायला हवी होती. आणि तो जो कोणी व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं ना की मला बोलवलं, सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याच्यात मी आलो, आणि इतके दिवस का जगतात हो, तुम्ही हा प्रश्न विचारा, इतके दिवस का जगतात, का असा मुहूर्त पाहायला जातो, हा काही मुहूर्त पाहायचाय का की मी इतक्या तारखेला इतके वाजताच बोलेन. जेव्हा या योजना सुरू झाल्या तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे या योजनांनंतर एक मोठं षडयंत्र शिजवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
की बातम्यांमध्ये कुठं आता आमच्या गाडक्या बहिणीच्या योजना असतील, आम्ही तरुणांच्या योजना असतील, या थोड्या संपवायच्या आणि अशा गोष्टी. आता तुम्ही पाहताय 2 दिवस टीव्ही चॅनलवर याच्याशिवाय काहीच चालत नाही आहे. आता राज्यात कोणते प्रश्न राहिले नाही, म्हणजे मी तर बघितलं की पाऊस पाणी पूरग्रस्त यापेक्षा हाच प्रश्न हा राज्यासमोरचा यक्ष प्रश्न सर्वात मोठा प्रश्न झाला आहे. ही त्यांच्याकडे असणाऱ्या राजकीय षडयंत्राच्या अनुभवातून जन्माला आलेली एक कल्पना आहे. सुधीर भाऊ, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा सरकारच्या योजनांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी विरोधकांकडून हे षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.